बाजीराव खाडे यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस रुजवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलंय खाडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी निवडक लोकांसह दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मागणी करूया आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार करूया असं मत गोकुळचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या विठाई चंद्राई हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना लोकसभा उमेदवारी मिळावी यासाठी हा मेळावा घेण्यात आला यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यशवंत बँकेचे संस्थापक शंकरराव पाटील शिंगणापूरकर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे प्रमुख उपस्थित होते लहान वयातच बाजीराव खाडे यांनी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष बांधणीचं आणि काँग्रेस विचार टिकवण्याचं मोठं काम केलंय सध्या काँग्रेसला वातावरण चांगलं असून राजकीय आणि सामाजिक अनुभव असणाऱ्या बाजीराव खाडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळवून देण्याबाबत सामूहिक प्रयत्न करूया असं यावेळी विश्वास पाटील यांनी सांगितलं तर आजचा मेळावा ही माझ्या राजकीय जीवनाला पाठबळ देणारी मोठी घटना आहे राजकीय वारसा असणाऱ्या व्यक्तीस लोकसभेसाठी कोल्हापूर मतदारसंघात इच्छुक आहेत आम्ही प्रस्थापित नाही म्हणून थांबलो तर ते लोकशाहीला मारक ठरेल माझी लढाई मतदारसंघातील शेती व्यापारी उद्योग यांच्या वाढीसाठी आहे सर्वसामान्यांच्या ताकदीवरच कोल्हापूरचा स्वाभिमान मी देशाच्या राजधानीत निर्माण करीन असं बाजीराव खाडे यांनी सांगितलं तर इथं आलेले सर्व कार्यकर्ते हे स्वतःच्या खर्चानं आले आहेत काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं या जागेवर काँग्रेसचा हक्का आहे असं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील टी एल पाटील प्रकाश मुगडे सीमा चाबुक सुहास खाडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी एस के पाटील हिंदूराव तोडकर नामदेव पाटील संभाजी पाटील अमर पाटील सर्जीराव पाटील बाजीराव पाटील निवास आनंदराव पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते